केंद्र शासनाच्या वतीनं नुकतंच नागरिकत्व संशोधन कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आला. हा कायदा असंवैधानिक असून या कायद्याविरुद्ध देशभरात निदर्शने केली जात आहेत. मुदखेड शहरामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनंही धडक मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली आणि एका शिष्टमंडळानं तहसीलदार दिनेश झापले यांना निवेदन दिलं. मुस्लिम समाजाच्या भावना शासनास कळवण्याची विनंतीही यावेळेस करण्यात आली. 20 डिसेंबर रोजी मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी, शेख कारीम, त्याचबरोबर काँग्रेसचे शहर अध्यक्ष माधव कदम, बंदे अली पठाण, खादिर कुरेशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आणि निदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता पोलीस स्टेशनसमोरील प्रांगणावर तालुक्यातील मुस्लिम बांधव एकत्रित जमा झाले होते. पोलीस स्थानक मैदानापासून हातात फलक घेऊन मोदी सरकारच्या विरोधात इन्किलाब जिंदाबाद, चौकीदार चोर हे यांसह विविध नारे देत गुजरी चौक, बसवेश्वर चौक, त्यानंतर मोंढा मुख्य मार्गाने रेल्वे गेट, शिवाजीनगर मार्ग, तहसील कार्यालयासमोर हा मोर्चा धडकला आणि केंद्र शासनाच्या विरोधात तहसील पुढे निदर्शनं करण्यात आली. यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. याप्रसंगी ॲडव्होकेट कमलेश चोंदते, त्याचबरोबर मनोज कमटे, हाफिज मोसिन यांसह विविध मान्यवर आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माथरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, सुशांत किनगे आगलावे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, बळीराम राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल केशव पांचाळ तेलंग, ब्रिजकिशोर ठाकूर, उत्तम बुक्तेरे यांसह शिवानंद कांगुले, लालू राठोड, मनोज राठोड तसेच यांचे सहकारी आणि अर्धापूर उपविभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लेकिन जोरदार एक नारा लगाएंगे, इन्किलाब आजादी लेकर रहेंगे, आजादी लेकर रहेंगे, मोदी तेरी तानाशाही, हमने जहाँ आवाज उठानी थी वहाँ आवाज नहीं उठाई. मस्जिदों में हमारी आवाजें बुलंद हुई, बाजारों में हमारी आवाजें बुलंद, लिखे हुए कानून में छेड़छाड़ की जाएगी. हिंदुस्तान का मुसलमान ही नहीं, हिंदुस्तान का दलित, सिख, ईसाई, हर समाज का आदमी कंधे से कंधा मिलाकर एक सीसा पिलाई हुई दीवार बनकर खड़ा हो जाएगा और अपने दस्तूर को, अपने आईन को बचाएगा. सब बचाएंगे अपने दस्तूर को, न्यूज रिपोर्टर सुदर्शन राउत, आज 24 तास जालना.